मुलांनो, कोणताही व्यवसाय किंवा कुठल्याही प्रकारचं काम हे कमी दर्जाचं किंवा श्रेष्ठ दर्जाचं असं नसतं, आणि त्यावरून ते काम करणाऱ्या माणसाचं श्रेष्ठत्वही ठरत नसतं, असा विचार मांडणारे युगपुरुष होते संत बसवेश्वर। मनापासून केलेलं प्रत्येक काम ही खरी शिव उपासना, हे त्यांच्या कायकवे कैलास सिद्धांताचं सार। शारीरिक श्रम आणि व्यवसाय हा स्वर्ग म्हणजेच कैलास आहे। संत बसवेश्वरांचा जन्म 12व्या शतकात कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर बागेवाडी या गावात 1105 साली झाला। त्यांच्या वडिलांचं नाव आदिराज आणि आईचं नाव मदलंबिका होतं। मदलंबिका परम शिवभक्त होत्या। संत बसवेश्वरांनी 12 वर्ष कृष्णा आणि मलप्रभा या नद्यांच्या संगमावरील कुडल संगम येथील अध्ययन केंद्रात राहून निरनिराळ्या भाषा, धर्म, तत्वज्ञान यांचा अभ्यास केला। महात्मा बसवेश्वर अस्पृश्यता मानत नव्हते, त्यांची एक गोष्ट पाहूया। एकदा कल्याण नगरीत शिवशरण ढोर कक्याची पत्नी रस्त्यातून चालली असताना तिनं पाहिलं की महात्मा बसवेश्वर घोड्यावर स्वार होऊन येत आहेत। तिनं बसवेश्वरांना थांबण्यास सांगून आदरपूर्वक आपल्या घरी जेवणाचं निमंत्रण दिलं, पण राजदरबारात कामाला जाण्याची घाई असल्यानं बसवेश्वर थांबले नाहीत। राजदरबारातील कामकाज आटपून घरी जाताना त्यांना त्या ढोर पत्नीच्या जेवणाच्या निमंत्रणाची आठवण झाली आणि ते त्यांच्या घरी येऊन धडकले, पण तिथं त्यांना कुणीच दिसलं नाही। इतक्यात दाराच्या फटीतून भाताची शीतप घेऊन बाहेर पडणाऱ्या मुंग्यांची रांग बसवेश्वरांना दिसली। त्यांना वाटलं की या मुंग्याच आपल्यासाठी प्रसाद आणत आहेत, पण ती शीतक काढून घेणं त्यांना योग्य वाटलं नाही। लगेच ते दुकानात गेले आणि त्यांनी गुळ घेतला। तो गुळ त्यांनी मुंग्यांसमोर ठेवला। गुळाच्या वासानं मुंग्यांनी भाताची शीत सोडली आणि त्या गुळाला चिकटल्या। त्यांनी सोडलेली भाताची शीत बसवेश्वरांनी जमा केली आणि घरी जाऊन स्नानपूजा आटोपून त्यांनी तो प्रसाद म्हणून ग्रहण केला। असे होते महात्मा बसवेश्वर। एकदा पावसाळ्याच्या दिवसात गावाशेजारील एक छोटा बालक डबक्यात बुडत असल्याचं पाहून बाल बसवेश्वराने त्याला बाहेर काढलं, परंतु डबक्यात बुडणारा मुलगा अस्पृश्य असल्यानं बसवेश्वरांचं कौतुक होण्याऐवजी त्यांना शिक्षा झाली। या घटनेचा बाल बसवेश्वरांच्या मनावर गंभीर परिणाम झाला। वयाच्या 8व्या वर्षी त्यांची मुंज करायची वेळ झाली तेव्हा बसवेश्वर धर्म मार्तंडांना म्हणाले, माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या अक्का नागाई या बहिणीचा संस्कार आधी करा, मग माझा। धर्म मार्तंड म्हणाले, स्त्री शूद्र असते, तिला हा संस्कार करता येत नाही। त्यावर बसवेश्वर म्हणाले, स्त्री ही शूद्र असेल तर तिच्या पोटी जन्मणार आहे शूद्रच असला पाहिजे ना। आई शूद्र, मुलगा पवित्र ही गोष्ट मनाला पटत नाही। जोपर्यंत आपण याचे नीट उत्तर देत नाही तोपर्यंत मी हा संस्कार करणार नाही। मानवा मानवात, आई मुलात, बहीण भावात भेद करणारा तुमचा धर्म मी मानणार नाही। तत्कालीन धर्म सांगणाऱ्यांना या तर्काचा प्रतिवाद करता आला नाही। त्यांनी बसवेश्वरांपुढे 2 पर्याय ठेवले। एक तर तुला हा संस्कार करून घ्यावाच लागेल, अन्यथा तुला जननी आणि जन्मभूमीचा त्याग करावा लागेल। वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी बसवेश्वरांनी क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं, माझ्या आत्म्याला जोपर्यंत एखादी गोष्ट पटत नाही तोपर्यंत ती मी मान्य करणार नाही। त्याने दृढनिश्चय केला आणि म्हणाले, मी दुसरा पर्याय निवडतो। त्यांनी घरादाराचा त्याग केला आणि कुडल संगमावर जाऊन श्री संगमेश्वर गुरूंकडे शिक्षण घेतलं। पुढे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा इथं जाऊन राजा बिज्जलाच्या दरबारी नोकरी केली। त्यांनी दया, अहिंसा, सत्य, सदाचार इत्यादी गुणांचा प्रचार केला। भूतदया बाळगा, प्रेमाने वागा, परोपकार करा अशी त्यांची शिकवण होती। बसवेश्वरांनी कल्याण येथे निर्माण केलेला शिवानुभव मंडप म्हणजेच अनुभव मंडप ही संस्था जागतिक धर्म इतिहासातील अनन्य साधारण संस्था, ही त्या काळची लोकशाहीची पहिली संसद होती। वेगवेगळ्या जातीतील आणि व्यवसायातील भक्त म्हणजे शिवशरण तिथे एकत्र जमत
आणि विविध विषयांवर चर्चा विनिमय करत लयबद्ध गद्यातून होणारी ही चर्चा पुढे वचन म्हणून संग्रहित करण्यात आली. परिसंवादाच्या रूपाने जी चर्चा होत असे तीच पुढे कन्नड साहित्यात वचन साहित्याच्या रूपाने प्रसिद्ध झाली. त्यांनी यातून समाजाचं प्रबोधन केलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंडन येथे थेम्स नदीच्या काठी बसवण्यात आलेल्या बसवेश्वरांच्या पुतळ्याचं अनावरण करताना याच गुणांचा जगासमोर जाहीर गौरव केला. या वचनांचं 23 भाषांत रूपांतर झालं असून 28 एप्रिल 2017 रोजी बसवेश्वर जयंतीच्या निमित्ताने ते नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाला समर्पित करण्यात आले. ज्यांच्याजवळ पैसा आहे तेच देऊळ बांधू शकतात, पण माझ्यासारखा गरीब माणूस पैशाअभावी इच्छा असूनही हे काम कसं करणार? खरं पाहता माझा देह हेच एक मंदिर आहे. माझे पाय देवळाचे स्तंभ आहेत, डोकं देवळाचा सोनेरी गोल घुमट आहे. हे कुडल संगमाधी देवा, चेतनेला अंत नाही. आपण देहरूपी देवळात परमेश्वराला पाहू शकतो, म्हणून अचेतन देवळापेक्षा चेतन देहच खरं देवालय आहे, असंही त्याने एका कवनात म्हटलंय. असे हे महान संत इसवी सन 1167 मध्ये वयाच्या 62व्या वर्षी संगमेश्वराशी एकरूप झाले. कृष्णा आणि मलप्रभा नदीच्या संगमावर त्यांचं समाधीस्थळ उभारलंय. बोध स्त्री पुरुष समानच असतात आणि शारीरिक श्रम आणि कोणताही व्यवसाय कमी दर्जाचा नसतो.